देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाचं हत्यार वापरलं जातंय असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. प्रस्तापित मराठा नेत्यांनी 70 वर्ष काय केलं असा सवाल सदाभाऊ खोतांनी उपस्थित केलाय. तर फडणवीस किंवा भुजबळ आम्ही कुणालाही घेरत नाही असं जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्या नेत्यांना काय म्हणाले म्हणत ढोल बडवत बसवू नका असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. वैचारिक पातळीवरती हा प्रश्न आपल्याला निश्चितपणानं हाताळावा लागेल. परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाचं पीक उधंड आलेलं आहे. प्रत्येक जण आपली जात काकत मारून धावायला लागलेला आहे. राजकारणाच्या या पटलावरती आपली जात श्रेष्ठ दाखवून आपल्याला काय मिळेल का या भावनेनेही काही लोक पळायला लागलेले आहेत. परंतु यातून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर हे प्रश्न जटिल बनत जाणार आहेत. आणि आत्ताच मराठा समाज अनेक समाजाची आंदोलनं सुरू झाली. मग 70 वर्ष प्रस्थापित मराठा सत्तेवरती होती, ते काय गांजा वडत होते, ते काय गोट्या खेळत होते. 70 वर्षामध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही त्यावेळी तुम्ही कुठे काशीला गेला होता. परंतु देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशा पद्धतीची हत्यारं राज्यामध्ये वापरली जात आहेत. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण लागतंय ते देण्याची भावना दाखवा. तुम्ही तुमचा ढोलबळीत नका बसू नुसतं. आमच्या नेत्याला आमकं म्हणले, तुमच्या नेत्याला तुमके म्हणले, तुमचा काय नेता आहे? मराठा समाजानं त्यांना बळ देऊन मोठं केलेलं. तो कोणाचाच नेता नाही, तो राज्याचा नेता आहे. तू तुमच्या पक्षाचं कसं धरू शकता? तुम्ही जे सत्तेवर बसला तो या जनतेचा आहे. मग या जनतेला काय लागतं ते द्यायचं. मग समाज जर एखाद्या वेळेस बोलला तुम्हाला लागायची काय गरज आहे? जी जनता जनता तुम्ही मायबाप म्हणून काम करताय, जनता तुमची मायबाप आहे आणि तुम्हाला त्या गादीवर बसवते, त्या जनतेचा राग यायला कसायला पाहिजे? तुम्हाला घेरायला काय तिका दुश्मन आहे का आमचे? भुजबळ साहेब असू द्या किंवा फडणवीस साहेब असू द्या किंवा कुणी असू द्या, तुम्हाला जे धरायचे ते धरा. त्याच्यात शिंदे साहेब असू दो, चुकल त्याला आम्ही बोलणार. तुम्ही उद्यापासून बोलू नका. बार बार सांगतो तुमच्या आमची काही दुश्मनी अजिबात नाही. तुम्ही बोलले आणि असं तुमच्या कार्यकर्त्याला कुणाला पुढं घातलं रे बाबा, तुम्ही सुट्टे नाही भाऊ आपल्यापाशी. मग तुम्ही कार्यकर्ते काल पुढं घालता, तुम्ही येत नाहीत पुढं, त्यांना पुढं करता. त्याचा अर्थ मग ते तुमच्यापाशीच येतो ना. तुम्ही समजल्या ना तुमच्या लोकांना? आम्ही लोकशाही मार्गानं करतो, कायद्याच्या नियमाला अधीन राहून करतो. तुम्ही विरोध करणार आम्ही सोडणार नाहीत.